वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये एका टीमवर गेल्या अनेक वर्षांपासून चोकर्सचा शिक्का बसलाय. गेले 30 वर्ष ती टीम हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न करते. ही टीम म्हणजे दक्षिण आफ्रिका. पण मंडळी, दक्षिण आफ्रिकेसारखीच आणखी एक टीम वर्ल्ड कपच्या इतिहासात विजेतेपदाच्या अगदी जवळ येऊन अनेक वेळा जिंकता राहिली आहे. कोणती आहे ती टीम आणि वर्ल्ड कपमधले खरे चोकर्स कोण आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. March 22, 1992 ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमीफायनलचा सामना. संपूर्ण मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचं वर्चस्व होतं. मॅच दक्षिण आफ्रिकाच जिंकणार अशी स्थिती होती. शेवटी विजयाचं समीकरण होतं 13 balls, 22 runs. पण याच वेळी पावसानं घात केला, मॅच थांबली. थोड्या वेळानं पाऊस थांबला, पण तोपर्यंत बराच वेळ वाया गेला होता. तेव्हाच्या नियमानुसार नवं टार्गेट दक्षिण आफ्रिकेला मिळालं, ते होतं 1 ball and 22 runs. दक्षिण आफ्रिका हरली आणि इथेच दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा लागला चोकर्सचा टॅग. पुढे 1999 ही दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये जवळपास पोहोचलीच होती. ऑस्ट्रेलियानं दिलेलं 213 runs टार्गेट चेस करताना दक्षिण आफ्रिकेनं लान्स क्लोजनरच्या एका आक्रमक इनिंगमुळे 9 bat 212 मजल मारली. मॅच टाय झाली. इक्वेशन होतं 3 balls, 1 run. क्लुझनर स्ट्राईकवर होता, त्यामुळे दक्षिण आफ्रिकाच जिंकणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. क्लुझनरनं पुढचा बॉल मिड ऑफच्या दिशेनं ढकलला आणि नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेनं धावत सुटला. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या ॲलन डोनाल्ड क्लुझनरनं कोणताही कॉल न दिल्यानं गोंधळला आणि इथेच घात झाला. डोनाल्ड रनआउट झाला, मॅच टाय झाली आणि नेट रनरेटवर ऑस्ट्रेलियाला मिळालं फायनलचं तिकीट. March 2015 दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध हरली आणि चोकर्सचा हा शिक्का आणखी गडद झाला. आता ही झाली दक्षिण आफ्रिकेची स्टोरी. पण अजून एक टीम वर्ल्ड कपमध्ये अनेकदा सेमीफायनलमध्ये पोहोचली, 2 times फायनलही खेळली, पण त्या टीमला वर्ल्ड कप मात्र जिंकता आलेला नाही. ती टीम आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड 1975 पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल खेळली पण हरली. 1979 पुन्हा सेमीफायनलमध्येच किविनचा पराभव झाला. 1992 तिसऱ्यांदा न्यूझीलंड सेमीफायनलमधून बाहेर पडली. 1999 पुन्हा एकदा न्यूझीलंडला फायनलचं दार उघडता आलं नाही. 2007 and 2011 वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंड सेमीफायनलमध्येच हरली. अखेर गेल्या 2 World Cup न्यूझीलंडनं फायनल गाठलीच. पण 2015 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासमोर किविनची डाळ शिजली नाही. तर 2019 नशिबानं इंग्लंडला साथ दिली आणि 2 times टाय झालेली फायनल शेवटी न्यूझीलंड हरली. आता सांगा, जी टीम 6 times वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली आणि हरली, 2 times फायनलमध्ये पोहोचूनही विजेतेपदापासून दूर राहिली, पण तरीही न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेसारखा चोकसचा शिक्का लागलेला नाही. आणि याचं कारण एकच आहे, ते म्हणजे न्यूझीलंडनं 2 times फायनल तरी गाठली आहे, पण दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात नॉकआउट राऊंडमध्ये म्हणजेच बाद फेरीत आत्तापर्यंत एकही मॅच जिंकलेली नाही. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेला लागलाय चोकर्सचा शिक्का. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं, वर्ल्ड कपच्या मैदानातले खरे चोकर्स नक्की कोण, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.